Today we start lecture number 18. Topic name is controlled cultivation. Practices. Controlled cultivation means practices or mechanical treatment. For example, planting, tillage and intercultural perform nearly on the contour of the area. These cultivation are performed across the land slope. आता यामध्ये आपण जर कंट्रोल कल्टिवेशनचं जर डेफिनेशन पाहिली किंवा जर कंट्रोल कल्टिवेशन म्हणजे काय थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर द प्रॅक्टिसेस ऑफ टिलिंग स्लोप लँड अलॉंग लाईन ऑफ कन्सिस्टंट इलिव्हेशन इन ऑर्डर टू कन्झर्व रेन वॉटर अँड टू रिड्यूस द सॉइल लॉसेस फ्रॉम सरफेस इरोजन. आता यामध्ये आपण जे काही सरफेस रन ऑफ आहे हा सरफेस रन ऑफ रोखण्यासाठी आपल्याला आपण जे काही इरोजन कंट्रोल करतो किंवा आपल्याला जर सरफेस रन ऑफ रोखायचं असेल तर आपण उताराच्या बाजूने जी काही झाडांची विरुद्ध बाजूने आपण जी काही झाडांची लागवड करतो त्याला आपण कंट्रोल कल्टिवेशन असं म्हणतो. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे अक्रॉस द लँड दिस कल्टिवेशन आर परफॉर्म अक्रॉस द लँड स्लोप. इन ह्युमिड रिजन दे आर एम्प्लॉइड इन द फील्ड सो ॲज टू रिड्यूस द रन ऑफ एल्युमेन सॉइल इरोजन. जे काही दमट प्रदेश आहे या दमट प्रदेशामध्ये आपण जे काही फील्डवरती नियोजन करूनच त्या ठिकाणी जे काही प्लांटेशन करतो त्यामध्ये जे काही मेन आपलं पर्पज आहे यामध्ये टू रिड्यूस द रन ऑफ व्हॅल्यूम आणि जे काही सॉइल इरोजन आहे ते रिड्यूस करण्याकरताच आपण त्या ठिकाणी कंट्रोल कल्टिवेशनचा वापर करतो. व्हेअर ॲज As it low rainfall areas, these are employed on war food basis for conservation or soil moisture in the ridges and furrows. आता यामध्ये ज्या ठिकाणी लो रेनफॉल एरिया आहे आता लो रेनफॉल एरिया ज्या ठिकाणी म्हणजे कमी पावसाचा पट्टा असेल मग आपण या ठिकाणी सरी आणि वरंबा जे काही रिजेस अँड फरो आहे यांचा उपयोग करून आपण त्यामध्ये सॉइल कॉन्झर्वेशन आपण करू शकतो. इन दिस टाईप ऑफ फार्मिंग सिस्टीम फरो बिटवीन टू रिजेस आर मेड ऑन कंटूर्स फॉर अरेस्टिंग द रन ऑफ अँड स्टोअर देम इन टू द सॉइल अँड प्रोटेक्ट द सॉइल. आता यामध्ये काय करायचं आहे की इन दिस टाईप ऑफ फार्मिंग सिस्टीम आता ह्या फार्मिंग सिस्टीममध्ये आपल्याला काय करायचं आहे फरो बिटवीन टू रिजेस. आता रिजेस अँड फरो म्हणजे आपल्याला माहिती आहे रिजेस अँड फरो म्हणजे काय सरी वरंबा पद्धत. आता यामध्ये मग काय करायचं आहे की फरो बिटवीन टू रिजेस जी काही सरी आहे ही दोन वरंब्याच्या मध्ये आर मेड ऑन कंटूर्स कंटूरवरती आपण ही सरी घ्यायची आणि जेणेकरून फॉर अरेस्टिंग द रन ऑफ अँड स्टोअर देम इन टू द सॉइल म्हणजे जेणेकरून ह्या वरंब्याच्या साह्याने ही जी काही सरी आहे हिच्या साह्याने आपण काय करू शकतो की जो काही रन ऑफ आहे आपण त्याला अटकाव घालू शकतो. अरेस्टिंग म्हणजे काय थोडक्यामध्ये त्याला जो काही फ्लो होणार आहे त्या फ्लोला अटकाव करणे अँड स्टोअर देम इन टू द सॉइल अँड प्रोटेक्ट द सॉइल जेणेकरून मग आपल्याला सॉइल देखील प्रोटेक्ट होईल आणि त्या ठिकाणी सॉइल कॉन्झर्वेशन देखील आपल्याला करता येईल. तर थोडक्यामध्ये कंट्रोल कल्टिवेशन म्हणजे काय आहे की पावसाच्या पाण्याचं आपण जे काही संवर्धन करतो ते संवर्धन करण्यासाठी आणि जे काही पृष्ठभागाच्या पाण्यामुळे जी काही धूप होते जे काही पाण्यासोबत जी काही माती वाहून जाते या धुपेमुळे मातीचं जे काही नुकसान कमी करण्यासाठी आपण जे काही एकदम नियोजन करून आपण जे काही उंचीच्या रांगेमध्ये किंवा जी काही उताराची जमीन आपण तयार करतो त्यालाच आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो कंट्रोल कल्टिवेशन. इन दिस टाईप ऑफ फार्मिंग सिस्टीम आत्ता सांगितले त्यानंतर फॉर एस्टॅब्लिशमेंट द फर्स्ट कंट्रोल लाईन आता आपल्याला हे तयार करायचं आहे याच्यामध्ये आपण काय करणार द फर्स्ट कंट्रोल लाईन इन द स्लोपी लँड इट शुड बी स्टार्टेड फ्रॉम द हायेस्ट पॉईंट ऑफ द फील्ड. ही एकदम हायेस्ट पॉईंटमधून आपण ती कंट्रोल लाईन सुरू करतो अँड प्रोसीड टू डाऊन द जनरल स्लोप जो काही उताराची बाजू आहे या उताराच्या बाजूने आपण ती कंट्रोल लाईन तयार करतो. द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन टू कंट्रोल लाईन्स इज अबाउट 25 to 30 meters. आता दोनमधील अंतर किती आहे हॉरिझॉन्टल लाईन डिस्टन्स किती आहे त्यांचा दोन कंट्रोल लाईनमधील 25 to 30 meters विच मेनली डिपेंडिंग ऑन द स्टीपनेस ऑफ द फील्ड. जे काही उतार आहे या उतारावरती हा डिस्टन्स ठरलेला आहे. द फर्स्ट कंट्रोल लाईन ॲट 50 meters परंतु फर्स्ट कंट्रोल लाईन किती घ्यायची आहे 50 meters जी आपण पूर्णपणे घेतलेली आहे. डिस्टन्स इज टू बी एस्टॅब्लिश फ्रॉम हिल फ्रॉम व्हेअर लॉंग अँड जनरल स्लोप इज देअर. म्हणजे जे काही जमिनीचा उतार स्लोप कसा आहे त्या दृष्टिकोनातून आपण त्याचं डिस्टन्स ठरवणार आहोत.
Under high rainfall area with the steppe, there is a possibility of formation of gully in the field. आता high rainfall मध्ये काय होणार आहे, गली इन द फील्ड म्हणजे जे काही ओघळस असतात ते ओघळ यामध्ये साचले जाऊ शकतात. टू ओव्हरकम द गली फॉर्मेशन प्रॉब्लेम, आता हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, कंट्रोल फार्मिंग प्रॅक्टिसेस अलॉंग विथ द स्ट्रीप क्रॉपिंग बंडिंग ऑर टेरेसिंग प्रॅक्टिसेस. आता आपल्याला कंट्रोल फार्मिंगच्या सोबतच काय आपल्याला करावं लागेल, स्ट्रीप क्रॉपिंग, पट्टा पद्धती, बंडिंग किंवा टेरेस प्रॅक्टिसिंग, आपल्याला ह्या प्रॅक्टिसेस सुद्धा त्या ठिकाणी अडॅप्ट कराव्या लागतील. त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ कंट्रोल फार्मिंग, लिमिटेशन्स कोणकोणते येतात. फर्स्ट वन, कंट्रोल फार्मिंग परफॉर्म्स इज बेटर वेअर फील्ड हॅव्हिंग रिलेटिव्हली युनिफॉर्म स्लोप. ती एकदम चांगल्या प्रकारे केव्हा होईल, की ज्या वेळेसच फक्त जो काही स्लोप आहे हा अगदी युनिफॉर्मली असेल. त्यानंतर सेकंड, फील्ड हॅव्हिंग इरेग्युलर टोपोग्राफिकल फीचर्स कंट्रोल फार्मिंग इज नॉट प्रॅक्टिसेबल. ज्या ठिकाणी रेग्युलर टोपोग्राफिकल असेल त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल फार्मिंग करता येणार नाही. चढउताराच्या याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल फार्मिंग करता येत नाही, त्यामध्ये आपल्याला जे काही जमिनीचा उतार आहे हा एकदम युनिफॉर्मलीच त्या ठिकाणी असावा लागेल. थर्ड वन, टू रिड्यूस द डेव्हलपमेंट ऑफ गली यूज ऑफ ग्रास वॉटरवेज इन कंजक्शन विथ कंट्रोल फार्मिंग सिस्टीम इज इसेन्शियल. आता यामध्ये टू रिड्यूस डेव्हलपमेंट ऑफ गली, आता जे काही ओघळ आपले झालेले आहेत यामध्ये ऑफ ग्रास वॉटरवेज इन कंजक्शन विथ द कंट्रोल फार्मिंग, त्यामध्ये आपण जो काही त्याचा वॉटरवेज आहे यामध्ये आपण थोडक्यामध्ये आपण जे काही ग्रासेस वॉटरवेज तयार करतो ते ग्रासेस वॉटरवेज आपण या ठिकाणी तयार करू शकतो, जेणेकरून काय होईल की जे काही फॉर्मेशन ऑफ गली तयार होते ते या ठिकाणी होणार नाही. नेक्स्ट पॉइंट, अडॅप्टेबिलिटी ऑफ कंट्रोल फार्मिंग. आता यामध्ये कंट्रोल फार्मिंगमध्ये काय आवश्यक आहे, की कंट्रोल कल्टिवेशन इज व्हेरी यूजफुल अँड मोस्ट इफिशियंट फॉर रिड्युसिंग द पाथ इन अ फ्लो पाथ ऑफ सरफेस रन ऑफ बाय मेकिंग द लँड सरफेस रफ ड्यू टू चॅनल अँड रिजेस एक्सेट्रा. अगोदर सांगितले की आपण कंट्रोल कल्टिवेशन कशाकरता करतो आहे, की जे काही पावसाच्या पाण्याचं संवर्धन आहे आणि जे काही रन ऑफ होत आहे भूपृष्ठावरून हे कंट्रोल करण्याकरता आपण कंट्रोल कल्टिवेशन करतोय. त्यानंतर दीज प्रॅक्टिसेस आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इन्फिल्ट्रेशन. यामुळे काय होतं, आपला जो काही जमिनीचा जे काही जमिनीमध्ये पाणी शोषून घेण्याचा जो काही प्रोसेस आहे आपण त्याला इन्फिल्ट्रेशन म्हणतो, जमिनीमध्ये पाणी मुरणे, तर ही प्रोसेस चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते, म्हणजे कंट्रोल फार्मिंगमुळे आपल्याला इन्फिल्ट्रेशन हे चांगल्या प्रकारे करता येतं. थर्ड वन आहे, इट इन्क्रीजेस द टाइम ऑफ अपॉर्च्युनिटी टू रन ऑफ वॉटर सो ॲज टू इनफिल्ट्रेट इन टू द सॉइल ड्यू टू चॅनल्स अँड रिजेस इन द फील्ड. यामुळं काय होतं, की जे काही रन ऑफ वॉटर आहे याचं हे चांगल्या प्रकारे सुधारतं आहे, जेणेकरून त्या रन ऑफ वॉटरचं काय होतं आहे, सो ॲज टू इनफिल्ट्रेट इन टू द सॉइल ड्यू टू आपण जे काही रिजेस अँड फरो तयार केले किंवा जे काही चॅनल्स आहे यामधून जे कॅरन ऑफ होणारं पाणी आहे ते आपण त्याचं इन्फिल्ट्रेशन करू शकतो. नेक्स्ट पॉइंट, इट ऑल्सो इन्क्रीजेस द मॉइश्चर इन द सॉइल प्रोफाईल. सॉइल प्रोफाईलमधील जे काही मॉइश्चरनेस आहे ओलावा तो देखील वाढला जातो. वन्स द इन्फिल्ट्रेशन इज इन्क्रीज रन ऑफ अँड सॉइल लॉसेस डिक्रीज. आपल्याला माहिती आहे की एक वेळेस काय होऊ शकतं, की ज्यावेळेस जमिनीतील ओलावा वाढेल त्यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी जे काही रन ऑफ होणारं किंवा जे काही रन ऑफ होईल किंवा जे काही सॉइल लॉस होईल तो नक्कीच त्या ठिकाणी कमी होईल. तर अशा प्रकारे कंट्रोल फार्मिंग किंवा कंट्रोल कल्टिवेशन, यामध्ये कंट्रोल कल्टिवेशन्स म्हणजे काय, डेफिनेशन किंवा मिनिंग कंट्रोल कल्टिवेशनचं, त्यानंतर लिमिटेशन्स आणि अडॅप्टेशन महत्त्वाचे पॉईंट आहेत.